मल्ला चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. शेतकरी बिलाला विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध म्हणून केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विधेयकाचे दुधाने अभिषेक करून नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे स्वागत करण्यात आले. नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक किसान दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा किसान मोर्चातर्फे मोदी सरकारने पारित केलेल्या शेतकरी हिताच्या 3 बिलांचे दुधाने अभिषेक करून स्वागत केले. राज्यात आणि देशात मोदी सरकारने पारित केलेल्या शेतकरी हिताच्या या बिलाला मोदी विरोधी देशातील व राज्यातील काही विघ्न संतोषी पक्षांनी या बिलाला विरोध दर्शवत मागील गेल्या 15 ते 20 दिवसांपासून दिल्लीसह राज्यभरात निदर्शने व आंदोलने करून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची या आणि दलालांची हित उधळणाऱ्या या बिलाला पारित करून शेतकऱ्यांचे कल्याण केले असून या बिलाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध म्हणून नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा चौक परिसरात मोदी सरकारच्या शेतकऱ्यांच्या बिलावर दुधाने अभिषेक करून स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित, नंदुरबार जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष संगीता सोनोने, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्न अग्रवाल, शहर अध्यक्ष नरेंद्र माळी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र शर्मा, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चाचे एजाज शेख, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बुधाबाई पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य डॉक्टर किशोर पाटील, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस शरद जाधव, किसान मोर्चा सदस्य भरत पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत भागवान, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष जितेंद्र राजपूत, युवा मोर्चा चिटणीस अश्विन सोनार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष जयेश चौधरी, आदिवासी मोर्चा शहर अध्यक्ष विजय नाईक, महिला मोर्चा शहर अध्यक्ष योगिता बडगुजर, आदिवासी मोर्चा शहर उपाध्यक्ष गोरख नाईक, शहर चिटणीस मुकेश अहिरे, शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी, निर्मल शर्मा, राजेंद्र सोनार आदी यावेळी उपस्थित होते. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार. नरेंद्र मोदी सरकारनं 3 बिल ऐतिहासिक या ठिकाणी पास केले आणि त्या बिलाच्या संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षाकडनं विशेषत्वानं या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की देशद्रोही शक्तींकडनं विरोध या ठिकाणी केला जात आहे. वास्तविकता आमच्या देशाचा जाणता राजा, काया मातीशी इमान राखणारा शेतकरी, अनेक वर्षापासून सावकारांचा, दलालांचा या त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याजाच्या कर्जानं या ठिकाणी तो पीडित आहे, वंचित आहे आणि त्याला त्याच्या कृषी मालाला योग्य तो भाव या ठिकाणी दिला गेला पाहिजे, त्याला खुले मार्केट या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे, त्याच्यावरती सर्व बंधनं या ठिकाणी तो बंधनमुक्त या ठिकाणी झाला पाहिजे. या विचारानं माननीय मोदी साहेबांनी 3 ऐतिहासिक बिलं या ठिकाणी पारित केलेत. संपूर्ण भारतभरामध्ये त्याचं स्वागत होत आहे असं असताना दुर्दैवानं ज्यांनी एकेकाळी हे बिल आले पाहिजे असे सांगणारे देखील या बिलाला आज या ठिकाणी विरोध करीत आहेत, केवळ राजकारण करीत आहेत, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आज तुम्ही महाराष्ट्रात असेल, देशात असेल, सगळीकडे शेतकरी बांधवांच्या स्वयंप्रेरित या ठिकाणी प्रतिक्रिया येत आहेत आणि शेतकरी राजा म्हणतो आहे की या बिलामुळे आम्हाला ज्या ठिकाणी जिथे जास्त भाव असेल त्या ठिकाणी आम्ही आमचा माल या ठिकाणी विकू शकतो. यामध्ये आमच्या शेतकरी बांधवांची कुठली जमीन, 1 इंचही जमीन या ठिकाणी जाणार नाही, त्याची शेती जाणार नाही, इतकं पश्च सरकारची भूमिका असताना देखील दुर्दैवानं आमच्या शेतकरी राजाला या ठिकाणी पीडित ठेवण्याचा हेतून जे लोक विरोध करीत आहेत त्याचा आम्ही निकार करतो आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं या अध्यादेशाची, या बिलाची आम्ही दुधाच्या माध्यमातून अभिषेक या ठिकाणी करीत आहोत. कारण की हा निर्णय जो आहे, हा अध्यादेश जो आहे, एका प्रकारे शेतकरी राजांसाठी परमेश्वराचा समान आहे, म्हणून याचा आम्ही या ठिकाणी अभिषेक करतो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी 3 बिलं पारित केले आहेत. ह्या 3 बिलांची आज शेतकऱ्यांनी, देशभरातील शेतकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे. परंतु जे विरोधी पक्षाचे लोक आहे हे आज या बिलाला विरोध करत आहे, फक्त राजकारण करण्यासाठी हा विरोध या ठिकाणी होत आहे. जे काँग्रेस पक्ष आज या बिलांना विरोध करत आहे त्यांनीच 2019 त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे म्हटलेलं होतं की आमची जर सत्ता आली तर आम्ही हे बिलं आणू,
आणि आज जेव्हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा या सरकारने हे तिघं बिलं आणली आहे तर फक्त विरोध करण्यासाठी, राजकारण करण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, शिवसेना आहे, या सर्वच पक्ष या ठिकाणी विरोध करत आहे. आज देशात पहिलं राज्य ज्यांनी कृषी सुधारणा विधेयकं आणली होती ते महाराष्ट्र होतं आणि महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना हे विधेयकं त्यांनी आणली होती. आज तेच विधेयकं जर केंद्र सरकार आदरणीय मोदीजी आणताय तर हे लोक का विरोध करताय? फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी हा सर्व विरोध होते, पण देशातील शेतकरी हे अत्यंत आनंदी आहे कारण शेतकऱ्यांसाठी जे हे तीन बिलं आहे हे फार मोठा दिलासा देणारी अशी हे बिलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांवर जे अत्यावश्यक कायदा जो 1955 होता त्यामध्ये अन्न धान्य फळं भाजीपाला यांच्यावर जो एक बंधन घातलेलं होतं की त्याची साठवणूक करता येऊ शकत नाही त्यावरचं जे बंधन आहे ते या बिलामधून काढून घेतलेलं आहे. शेतकरी आज त्याला पाहिजे त्या बाजारपेठेत जाऊन त्याचा माल विकू शकतो. मार्केट कमिटीचं APMC-मध्येच विकलं पाहिजे असं जे बंधन होतं हे देखील काढून घेण्यात आलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून जे छोटे शेतकरी आहे ज्यांची लँड होल्डिंग खूप कमी आहे अशा शेतकऱ्यांना देखील एक मोठा फायदा या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून होणार आहे. सर्वच तिघ बिलांमुळे आज शेतकऱ्यांना फार मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे म्हणून शेतकरी खुश आहे, पण विरोधी पक्ष हे या ठिकाणी जनतेची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करते, राजकारण करते. आज आम्ही नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी या बिलाचं आज शेतकऱ्यांसाठी जो आपल्या देशाचा अन्नदाता आहे याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे तिघं बिलं आहे जे आपल्या सरकारने या ठिकाणी आणले आहे, पारित केले आहे, याचा आज आम्ही दुधाने अभिषेक केला आहे कारण आज खरोखर एक अन्नदाताला खूप मोठा आधार या तिघं विधेयकांमुळे होणार आहे.